लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार दिलीप लांडे यांनी अण्णाभाऊंच्या घराला भेट देऊन आदरांजली वाहिली चिराग चिरागनगर येथील अण्णाभाऊंच्या कर्मभूमीला त्यांच्या अनेक अनुयायांनी आज भेट दिली यावेळी साठे कुटुंबीय आणि अण्णाभाऊंच्या अनुयायांना घेऊन आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्या स्मारकाचा विषय तात्काळ मार्गी लावण्याची घोषणा आमदार दिलीप लांडे यांनी केली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाची घोषणा करण्यात आली होती मग महाविकास आघाडी सरकारच्या काळात अण्णाभाऊंच्या स्मारकाची जबाबदारी ही झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाकडे सोपवण्यात आली होती पण आता तेही सरकार राहिलेलं नाही त्यामुळे अण्णाभाऊंच्या स्मारकाचं काम हे अजूनही रेंगाळलेलं आहे अनेक वर्ष हा समाजाचा प्रश्न जो रेंगाळत पडलेला आहे तो आत्तापर्यंत झालेला नाही म्हणून समाजाच्या भावना तमाम महाराष्ट्रातील समाजाच्या भावना ज्या आहेत त्या भावनांचा आदर करून ज्या ठिकाणी अण्णाभाऊंची कारकिर्द या महाराष्ट्राला या जगाला दाखवली गेली ती त्यांची कर्मभूमी ही चिरागनगर आहे आणि चिरागनगर घाटकोबर या ठिकाणी त्यांचं स्मारक त्यांच्या नावाला साजेल असं सा। चांगलं स्मारक व्हावं अशी आमची मागणी आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट